विरोधक माझ्यावर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करतायत आणि मी दहशतवाद्यावर स्ट्राईक करतोय. मध्य प्रदेशच्या धारच्या सभेवेळी म्हणाले नरेंद्र मोदी. एअर इंडियाच्या विमान प्रवासाचा जय हिंदचा नारा देणे बंधनकारक, एअर इंडियाने घेतला निर्णय. नाणारचा ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार रोह्यात, सरकारचा निर्णय. भारताला अमेरिकेकडून मिळणारी सूट रद्द करण्याचा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला भारताला जोरदार झटका. पालघरमधील चांदीप येथे 8.5 किलो स्फोटके आणि 183 जिलेटिनच्या कांड्या जप्त. पाली हद्दीत आडोशी बोगद्याजवळ तांत्रिक बिघाडामुळे मोटारीने अचानक घेतला पेट, अपघातात मोटार जळून खाक. नागपूरमध्ये विराट कोहलीने झळकावलं 40वं शतक. दहशतवादी संघटनाविरोधात पाकिस्तानची कारवाई करायला सुरुवात. मसूद अझहरच्या भावासह 44 जणांना अटक. 4 मार्चला पाकिस्तानच्या सागरी हद्दीत भारतीय पाणबुडी, पाकिस्तानने केला दावा. स्मृतिमंच झालेल्या चौकीदाराचा उपचार कसा करायचा, संदीप देशपांडे यांचा मोदी यांच्यावर निशाणा.